जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी राबवलेल्या जिथे गणपती मंडळ तिथे कोविड लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून पांगरी येथे सार्वजनिक मंडळात 375 जणांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी जिथे गणपती मंडळ तिथे कोविड लसीकरण मोहीम आखण्याची संकल्पना आखली असता नांदेड जिल्ह्यामध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात असताना नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागामध्ये या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा या कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत पांगरी येथे आज सार्वजनिक गणपती मंडळ येथे लसीकरण करण्यात आले असून 375 जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती येथील सरपंच महिला आदिमा माया नरोटे यांनी दिली आहे. परमेश्वर पेशवे, एआयएन न्यूज, नांदेड, किनवट. महाराष्ट्रात व भारतात सगळीकडे कोरोनाची लाट आली होती, त्यामुळे लसीकरण राबवण्याची आपल्या किनवट तालुक्यातील तहसीलदार मॅडम त्यांचा आदेश होता की आपल्याला सुचवता निमित्ताने कोविड लसीकरण करण्यात यावे, त्यांच्याकडून आदेश होता. आम्ही त्या आदेशानंतर गावातील प्रत्येक पुरुष व महिला वयोगट 18 तर वर म्हणजे 60 वर्षापर्यंत सगळ्यांना कोविडचं लसीकरण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांना लसीकरणासाठी इथे येण्यासाठी सांगितलं. आमच्या इथे कोविड लसीकरण सरळ 375 लोकांनी लसीकरण घेतलेलं आहे. आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर यांच्या संकल्पनेतून गाव तिथे गणपती आणि गणपती तिथे कोविड लसीकरण ही संकल्पना राबवायचं ठरलं होतं. त्यांच्या आदेशाधीन राहून किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार सर, किनवटच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव मॅडम व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून आज पांगरी येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने कोविड लसीकरण आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि या लसीकरणामध्ये हा आदिवासी बहुल भाग जरी असला तरी या लसीकरणामध्ये आज या ठिकाणी 375 लाभार्थ्यांना आम्ही लाभ दिलेला आहे. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूरच्या वतीने आदिवासी बहुल भागामध्ये ज्या ज्या गावामध्ये गणपती बसवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत 7750 लोकांना ही लस आम्ही दिलेली आहे. आणि या लसीपासून या कोरोनापासून आम्ही लोकांना सुरक्षित किंवा संरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर ही लसीकरण मोहीम राबवत असताना आम्हाला या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि स्वस्तधानी दुकानदार विलाजी नरोटे यांनी सहकार्य केलेलं आहे.